अध्यक्ष महोदय, मी आपल्याकडे विनंती करतो की आपण या लक्षवेधीला पूर्ण उत्तर येईपर्यंत मला दोन तीन प्रश्न विचारण्यासाठी वेगवेगळी संधी द्यावी. अध्यक्ष महोदय, 60-70 वर्ष अगोदरचा आरे कॉलनी विभागामधील असलेला एक राम मंदिर आणि तो सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून कल्याण केंद्र म्हणून चालवली जाणारी जागा, त्या तिकडे होणारे वेगवेगळे सांस्कृतिक, शिक्षणात्मक, प्रबोधनात्मक असे कार्यक्रम, त्या जागेवरती हे जे आपण तुष्टीकरण म्हणतोय, त्या तुष्टीकरणाच्या अंतर्गत घेतलेले निर्णय आणि त्या जागेवरती दिलेली स्मशानभूमीची जागा अध्यक्ष महोदय पूर्ण गैरकानूनी पद्धतीने केलंय. मी भूमिका अशासाठी मांडतोय अध्यक्ष महोदय, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय मी फार जवळून पाहिलंय. मी महापालिकेत, मुंबई महापालिकेत अध्यक्ष महोदय 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलोय. विविध समित्यावर मी काम केलंय, त्यामुळे जे ब्रीफिंग आणि फिडिंग मंत्री महोदयांना करण्यात आलं असेल, कारण ही बाजू ऐकल्याशिवाय मंत्री महोदयांना दिलेल्या ब्रीफिंगवर मंत्री महोदय उत्तर देतात अध्यक्ष महोदय, आणि ते स्वाभाविकही आहे. अध्यक्ष महोदय, ज्या जागेवरती अध्यक्ष महोदय हे कब्रस्तानच्या अलॉटमेंट केलंय, त्या ट्रस्टच्या अध्यक्ष महोदय, या ट्रस्टच्या संदर्भामध्ये अंजुमन तालीम उल कुरान सुन्नी तहा मस्जिद या ट्रस्टला अध्यक्ष महोदय ह्या स्मशानभूमीची जागा महापालिकेने हँडओव्हर केली. माझा पहिला प्रश्न आहे, महापालिका अशा खासगी ट्रस्टला स्मशानभूमीसाठी, कब्रस्तानसाठी, बरीड ग्राउंडसाठी अशा जागा अलॉटमेंट करतात का? आणि करतात तर आतापर्यंत किती हिंदू स्मशानभूमींना अशा खासगी जागा शेवटचा 15 वर्षामध्ये देण्यात आले, त्याची माहिती मंत्री महोदयांनी द्यावी, पहिला प्रश्न. अध्यक्ष महोदय, दुसरा माझा प्रश्न असा आहे की ही जागा जेव्हा अलॉट केली कलेक्टरने, तेव्हा त्याचा पत्रामध्ये याचा सिटी सर्वे नंबर नाही, याच्या संदर्भामधला कुठलाही नकाशा नाही, अशी केवळ 2500 मीटर जागा, आणि ती कधी गेली अध्यक्ष महोदय? 2014 ऑगस्ट मध्ये, म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता घोषित व्हायचा 15 दिवस अगोदर, शेवटची जी कामं उरकायची असते त्याच्यामध्ये ही 2014 पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना आणि तत्कालीन मंत्री नसीम खान यांनी याच्यामध्ये घेतलेल्या दबावाची भूमिकामुळे अध्यक्ष महोदय त्या काळी हा ऑगस्ट 2014 निर्णय झाला. तिथपर्यंत तिथे काहीच नाही अध्यक्ष महोदय, ही MIDC आणि महापालिका दोघांची संयुक्त जागा. माझा दुसरा प्रश्न असा आहे की जिल्हाधिकारीनी ही जागा जेव्हा जिल्हाधिकारीकडे वर्गीकरण करण्यात आली MIDC आणि जिल्हाधिकारीमधनं, तेव्हा ही जागा देताना जिल्हाधिकारीनी कुठल्या कुठल्या नियमाचा पालन केला होता याची माहिती आपण सरकारच्या माध्यमातून या सभागृहाला देणार का? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. माझा तिसरा प्रश्न असा अध्यक्ष महोदय की जवळ 1 किलोमीटरवर स्मशानभूमी आहे, केवळ 1 किलोमीटरवर, जास्त पण नाही, कदाचित ते 800 मीटर असतील. तिथे हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्तान आणि ख्रिश्चनाचा बरीड भूमी अशा 3 लागोपाठ लाईनीने जागा आहे महापालिकेच्या माध्यमातून चालवण्यात येणारा. अध्यक्ष महोदय, जर 1 किलोमीटरच्या अंतरावरती स्मशान कब्रस्तान असेल तर या कब्रस्तानची तिकडे आवश्यकता काय आहे? कुठल्या आधारावरती तुम्ही समाजात, समाजामध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी किंवा तुष्टीकरणाच्या नीतीसाठी जर अशा जागा राम मंदिरला लागून अलॉट करणार असाल तर जबाबदारी सरकार घेणार आहेत का याच्यानंतर पुढे तेढ निर्माण होण्याची? एका बाजूला अध्यक्ष महोदय आता त्याचा रिझर्वेशन बदली केला, ते कधी केला अध्यक्ष महोदय? त्या तिकडे रिझर्वेशन मेडिकल सेंटरसाठीचा रिझर्वेशन होता, वसाहती, इंडस्ट्रीयल वसाहतीसाठीचा रिझर्वेशन होता. सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे त्यांच्या काळामध्ये हा रिझर्वेशन बदलण्यात आला आणि कब्रस्तानचा रिझर्वेशन करण्यात आला. हे जे म्हणतात ना अध्यक्ष महोदय, पुढाकार पुढाकार, आम्ही नेते, आम्ही हिंदुत्वाचे वारकरी, ते मारकरी आहेत अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे त्या काळी निर्णय घेतला गेला रिझर्वेशनचा. हा रिझर्वेशनचा घेतलेल्या निर्णयामध्ये सजेशन ऑब्जेक्शन वरती बिलकुल नजरअंदाजी करण्यात आली आहे. माझे अध्यक्ष महोदय स्पेसिफिक आता पहिले 3 प्रश्न आहेत की पहिला, महापालिकेला तसा द्यायचा अधिकार आहे असेल तर मागच्या 15 वर्षामध्ये किती स्मशानभूमीवरती हे देण्यात आलाय? जिल्हाधिकारीने जेव्हा देण्यात आला त्याच्यामध्ये सिटी सर्वे नंबर नव्हता, काही नव्हता, मग रामभूमीचा मंदिराचा बाजूची जमीन देण्याचं कारण काय होता आणि निर्णय कोणाचा होता आणि कोणाचा दबाव होता? आणि तिसरा प्रश्न, 1 किलोमीटरवरती कब्रस्तान असताना हा कब्रस्तानचा रिझर्वेशन कुठल्याही सजेशन ऑब्जेक्शनला लक्षात न घेता बदलण्यात आलाय, हे योग्य आहे का? असे 3 प्रश्न आहे. नंतर अध्यक्ष महोदय थोडे प्रश्न विचारतो. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो भूमिका आरे कॉलनीतल्या राम मंदिराच्या बाबत या ठिकाणी मांडली ती वस्तुस्थिती खरी आहे की राम मंदिर त्या ठिकाणी आहे. श्री लेवा पाटील बजरंग सत्संग मंडळ हे मंदिर अनेक वर्ष त्या ठिकाणी चालवतं.
15 वर्षांमध्ये किती महानगरपालिकेने अशा जागा दिल्या ही सध्या माहिती माझ्याकडे नाही, पण मी ती पटलावर ठेवेन. परंतु एक ह्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे की जर पूर्वीपासून त्या ठिकाणी तिन्ही म्हणजे हिंदू धर्माचं मंदिर आहे, त्याच्या 1 किलोमीटरवर हिंदू धर्माची स्मशानभूमी आहे, तिथे ख्रिश्चन धर्माची स्मशानभूमी आहे आणि मुस्लिम धर्माची जर स्मशानभूमी आहे, तर आरक्षण बदलणं आवश्यक होतं का आणि हे कब्रस्तान देणं त्या ठिकाणी आवश्यक होतं का याची देखील चौकशी केली जाईल. त्याच्यामध्ये कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की राम मंदिराच्या बाजूला हे कब्रस्तान दिल्यामुळं भविष्यामध्ये लॉ अँड ऑर्डर होऊ शकतं हे देखील शक्यता नाकारता येणार नाही. आणि कोर्टामध्ये हे प्रलंबित प्रकरण आहे, स्टेटस क्वो आहे, तरी देखील कोर्टाने नक्की काय निकाल दिलेत हे बघितले जातील आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचा वाद होणार नाही, कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही अशा पद्धतीचाच निर्णय महानगरपालिकेला घेण्यासंदर्भात शासन निर्देश देईल. नितेश राणे. आमच्या योगेश सागरजीने अतिशय सखोल असा प्रश्न विचारलेला, त्याच्यावर आमचे मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देतात. अध्यक्ष महोदय, मुंबई असो महाराष्ट्र असो, अशा पद्धतीचे लँड जिहाद ह्याला म्हणतात अध्यक्ष महोदय, जिथे अशा पद्धतीच्या हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करण्याचा हा फार मोठा षड्यंत्र आहे अध्यक्ष महोदय. आज मुंबईमध्ये हिंदू समाजाची लोकसंख्या ही 65% आलेली आहे, हळूहळू कमी होत चाललेली आहे. आणि त्याची मूळ कारणं अध्यक्ष महोदय हे सगळे विषय आहेत, कुठे लव जिहाद करणं, कुठे लँड जिहाद करणं. अध्यक्ष महोदय, असंख्य अन्य विषय आहेत जी मंत्री महोदयांना या निमित्ताने सांगेन. कुठे ग्रीन झोनच्या जमीनवर 4-4 माळ्याचा मदरसा बांधायचा, कुठे त्या भायकाळ्यामध्ये उर्दू भवन त्या निमित्ताने बांधून ते जमीन बळकून टाकायचं आणि आपल्या पद्धतीने तिथे लँड जिहाद करायचा आणि तिकडचा हिंदू समाज तिथून पलायन कसा होईल, अशा पद्धतीचे हे प्रयत्न होतात अध्यक्ष महोदय. मी ह्या निमित्ताने मंत्री महोदयांना एवढेच एक विनंती प्रश्नाच्या निमित्ताने करणार आहे की जे उत्तर आपण योगेश सागरजींना देत असताना संबंधित अधिकारी अध्यक्ष महोदय ते जबाबदार, इच्छा कोणीही व्यक्त करू शकतं अध्यक्ष महोदय, कोणालाही कोणी तुम्हाला येऊन निवेदन देऊ शकतं, पण तिकडच्या संबंधित अधिकाऱ्यांनी नियमबाह्य काम केलंच कसं अध्यक्ष महोदय. आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतोय अध्यक्ष महोदय, म्हणून अशा पद्धतीच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला असे उद्या जसं मंत्री महोदय पण म्हणतात, आमचे योगेश सागरजी पण म्हणतात, तिथे कुठं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न झाला, दंगल झाली, तर मग ते अधिकारी जबाबदार राहणार आहेत का, ते समोर येणार आहेत का, मग ते कुठल्या तरी कार्यालयामध्ये बसून आपलं काम करत बसतील. म्हणून ह्या निमित्ताने अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मी विनंती करीन, तुम्ही अन्य सगळे विषय घेत असताना तेव्हा अधिकारी कोण होते आणि मग त्या अधिकाऱ्याची चौकशी तुम्ही लावणार का आणि अशा अधिकाऱ्यांवर भविष्यामध्ये अशा पद्धतीचे निर्णय घेता कामा नये, अशा पद्धतीचा आदर्श ह्या अधिकाऱ्यावर कारवाई करून आपण करणार का, असे 2 स्पेसिफिक प्रश्न आमच्या मंत्री महोदयांना आहेत. मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नितेशजीने जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये मगाशी सन्मान्य सदस्याने सांगताना हे देखील सांगितलं की सिटी सर्व्हे नंबर नसताना देखील ही जागा देण्यात आलेली आहे, ते देखील तपासून बघितलं जाईल. याच्यामध्ये नाहक जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणं आणि कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणं आणि कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणं हे भविष्यामध्ये होऊ नये. म्हणून फक्त मी एवढंच सांगितलं की हे प्रकरण जे आहे ते न्यायालयामध्ये आहे, विधिव न्यायालयाचा विधिव न्याय विभागाचा सल्ला घेऊन कुठच्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची पूर्णता दक्षता घेतली जाईल. आणि जी नितेशजींनी या ठिकाणी मागणी केली आणि योगेश सागर साहेबांनी देखील सांगितले की मागच्या 2.5 वर्षांमध्ये सजेशन ऑब्जेक्शन न घेता देखील ही जागा देण्यात आलेली आहे, तर त्यावेळी ही जागा कशा पद्धतीने देण्यात आली याची सविस्तर चौकशी केली जाईल. अतुल भटकर, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.